आम्ही आता मालप्या असा जे मालप्या रेल्वे स्टेशन असा पण रेल्वे स्टेशनच्या पहिले 100-200 मीटरच्या रांगा जो बोगदा असा पण त्या बोगद्याच्या समोर असा काल दोनपारा 1:12 दरम्यान हंगा मोठ्या पाऊस पडल्यामुळे हंगा जो भितर जो बोगदो असा त्या बोगद्यातल्या भितरल्या उदक वयर येऊक लागले आणि सगळी माती येऊन रुळाचे खाल्ली आणि रूळ बंद झाले आणि त्याच्यामुळे जे मुंबईच्या जी ट्रेनी येताले ते सावंतवाडी ब्लॉक केलेले असा अजूनही ब्लॉक केलेले असा मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आणि एक सांजे 8-9 दरम्यापर्यंत हे हंगासले काम बंद झाले आणि गाडये सोडले गेले पण राज्यात परत असल्याचे दोनांक सुमार परत असल्याचे उमाळ सुरुवात झालं आणि सगळी माती रुळाचेर पडल्या आणि रूळ परत एकदा बंद झालेले असा आणि सावंतवाडीच्या गाडीच्या त्या साईडच्यान येणारे गाडे जे असतात ते सावंतवाडीत राहल्यात. आत्ताच आम्ही काही ऑफिसरांकडे उलयता असताना लक्षात आले की ऑफिसरांनी असे म्हटला की जे हंगाच्यान जे कारवारच्यान गाडी येतात ते हंगा थिबी थारायले वता आणि थंयच्यान गाडयेन घालून सगळ्या पॅसेंजरांक सावंतवाडी व्हरता. आता तुम्ही पळयतात की हंगाच्यान आत्ता जो साऊंड आयलो याचो अर्थ एक ट्रायल बेजिसा खातीर ट्रेन भायर सरता आणि ती आता येवपाक लागल्या सामक्या धिम्या गतीन येता. अशा पद्धतीन हंगा मोठ्या प्रमाणात काम चालू असा. आम्ही अधिकाऱ्यांकडे उलयताना लक्षात आले की आज सांजपर्यंत हंगासले जे काम कंप्लीट जातले आणि जे ट्रेनी असा ते परत एकदा सुरळीत सुरू जातले. पेडण्याच्यान विनोद मेतर.